नगरमधील दिल्ली गेट येथील महिला मंडळ बालक मंदिर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा पहिलाच पुनर्भेट मिळावा नुकताच उत्साहात पार पडला. अनेक वर्षांनी एकत्र आलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत स्नेह मिळाव्याचा मनसोक्त आनंद लुटला. नगरमधील महिला मंडळ बालक मंदिर प्रशालेतील माजी विद्यार्थ्यांचा पुनर्भेट 2018 हा स्नेह मिळावा नुकताच उत्साहात पार पडला. शहरातील जुनी शैक्षणिक संस्था असलेल्या महिला मंडळ बालक मंदिर प्रशालेतील विद्यार्थी आज जीवनाच्या विविध क्षेत्रात यशोशिखरावर पोहोचले आहेत. या स्नेह मेळाव्यानिमित्त प्रथमच एकत्र आलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदात एकमेकांची ख्याली खुशाली विचारली आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. या मेळाव्याप्रसंगी शाळेचेच माजी विद्यार्थी प्रसिद्ध चित्रशिल्पकार प्रमोद कांबळे, मुख्याध्यापिका नंदा हसे, संस्थेच्या अध्यक्ष ज्योती केसकर आदी उपस्थित होते. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व आजीमाजी शिक्षकांचा सत्कार करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शाळेतील मित्रमैत्रिणी अनेक वर्षांनी भेटल्यानं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. या भेटीनं बालपणींच्या रम्य आठवणींना उजाळा मिळाल्याचं माजी विद्यार्थ्यांनी सांगितलं. नमस्कार, मी महिला मंडळाचे बालक मंदिर याचा मला 72-73 माजी विद्यार्थी आहे आणि त्या शाळेशी वेगळेच ऋणानुबंध आहेत. म्हणजे ते त्यावेळेस जी मी शाळेमध्ये अनुभवलं आहे ती शाळा ती आजही बरीचशी स्मरणात आहे. त्यावेळेसच्या आम्हाला ज्या शिक्षिका होत्या शिकवायला वर्गवरत, मी राहायला दिल्ली गेटच्या जवळच होतो, तिथे जवळ शाळा, त्यामुळे अगदी आनंदाचं माहोल होता. दुसरं असं की मी शाळेत असताना मला एकच गोष्ट आठवते, चित्र तर तेव्हापासून काढतच होतो. मला एक गोष्ट आठवते की त्यावेळी मी एका लहान मुलांची काहीतरी एक वक्तृत्व स्पर्धा होती, त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि ती स्पर्धा आधी जिल्हा पातळीवर नाही का तशी नंतर राज्य पातळीपर्यंत झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये मला पहिलं बक्षीस मिळालं होतं. तर ते बक्षीस मिळालेलं त्यावेळेस झालं, मी विसरून गेलो. पण त्यानंतर ज्यावेळी मी कॉलेज पासआउट झालो 84 त्यावेळी ते जिल्हा परिषदकडनं ते बक्षीस मला देण्यात आलं की 34 असताना तुम्हाला हे बक्षीस असं मिळालं होतं. तर त्यामुळं त्या शाळेशी परत एकदा माझे चांगले संबंध जोडले गेले. मला असं वाटतं की ही शाळा जी आहे ही शहराच्या मध्यवर्ती असलेली एकमेव अशी शाळा आहे की ज्याच्यामध्ये त्या परिसरातील सर्व मध्यमवर्गीय मुलांना चांगलं प्रशिक्षण घेता येतं. अहमदनगरमध्येच राहतो. मागच्या 20 वर्षानंतर हा जो स्नेह मेळावा भरवलेला आहे माजी विद्यार्थी संघ आणि आमचे महिला मंडळ बालक मंदिरचे सर्व शिक्षक वर्ग यांनी हा स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे. तरी या मेळाव्यासाठी जवळपास 200 मुलांपेक्षा जास्त आज हजर आहेत. त्याबद्दल मी सर्व मॅडमचा आणि विद्यार्थी वर्गांचा आभार मानतो. मी डॉक्टर कीर्ती संगपाळ बोलले. मी महिला मंडळ बालक मंदिर या शाळेची विद्यार्थिनी आहे. आज इथे माजी विद्यार्थी मेळावा पुनर्भेट अगदी 20 वर्षाने पुन्हा आम्ही आयोजित केला आहे. त्या सगळ्या जुन्या आठवणी परत शाळेच्या आठवणी, मॅडम, शिक्षिका, त्याच्यानंतर जुने मित्रमैत्रिणी भेटून आज जो आनंद झाला आहे तो अगदी आयुष्यभर एकदम विस्मरणीय असा एक प्रसंग झालेला आहे. माझं नाव शीतल सतीश जगताप. हा मेळावा जो आहे तरी मी 2001 पास आउट झाली, त्याच्यानंतर हा पहिलाच मेळावा आयोजित केलेला आहे आणि खूप दिवसांनी मित्रमैत्रिणी भेटल्यामुळे आणि शाळेतल्या मॅडम भेटल्यामुळे छान वाटते. दिवसभर चाललेल्या या मेळाव्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शिक्षकांशी संवाद, गाणी, गप्पा, खेळ असे रंगतदार कार्यक्रम झाले. आणि आज खरोखर आमच्या आता अतिशय एक ऐतिहासिक दिवस असं आम्हाला म्हटलं पाहिजे, कारण ते खूप दिवस आमच्या मनात येत होतं की आपण एकदा माजी विद्यार्थ्यांना बोलवावं बरं का. पण तरी आम्हाला काय वाटायचं, आमची प्राथमिक शाळा आहे आणि ती मुळात 7वीपर्यंत आहे. जे आता आपण नेहमी आम्ही कार्यक्रम पाहतो सोसायटीचे आणि यांचे माजी विद्यार्थी संघटना खूप खूप पुढे गेलेले आहेत. पण आम्हाला नेहमी असं म्हणत येतं की मुळात अरे आपली छोटी शाळा आहे काय करावं बरं. पण हे उचलून धरलं की आमच्या हे जे आता नवीन 1-2 वर्षापूर्वी एक माजी विद्यार्थी आम्हाला भेटण्याला आली आणि ते म्हणाले बाई आम्ही तुम्हाला काही मदत करू का. आणि आम्हाला इतका आनंद झाला अरे खरोखरच की या तुम्ही सगळ्यांनी. आणि त्यांनी 1 वर्षापासून चाललेला हा प्रयत्न आणि आज मला वाटतं तो सोनियाचा दिवस आज आमच्या शाळेला
आमच्या संस्थेला बघायला मिळाला आणि खूप खूप कुठले पण आणि त्यांनी याच्यासाठी इतके प्रयत्न केलेले आहे सर्व मुले आणि मुली आणि त्याच्याशिवाय शिक्षिका पण सर्व शिक्षिका एकत्रित झाले आणि हा आनंदाचा तो सोहळा आहे. मला असं वाटतं कुठल्याही एखाद्या सणापेक्षा या आनंद सोहळ्याचं महत्त्व हे ओरडीने आहे. आमच्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचं गेट टुगेदर साजरं होत आहे. खरं तर आजचा दिवस हा सुवर्ण अक्षरात कोरून ठेवावा इतका महत्त्वाचा आहे. शाळेच्या इतिहासात प्रथमच गेट टुगेदर साजरं होत आहे आणि हे सर्व विद्यार्थी इतके आनंदाने हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करतायत. अतिशय सगळ्यांना आनंद झालेला आहे आणि या आनंदात सगळेजण सहभागी होऊन कष्ट घेत आहेत. मुलं आज ही मुलं लहान होऊन आज विद्यार्थी आहेत असं वाटतंय आणि या मुलांनी हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी साजरा केलेला आहे. या मुलांच्या हातून असं चांगलं कार्य घडो आणि समाजसेवा घडो. गेट टुगेदर साजरं करताना त्यामागे काही भावना असतात. सर्व मुलं एकत्र येऊन ओळख होणं आपापल्या कार्यात ही मुलं कार्य करतायत परंतु या ठिकाणी येऊन सर्वजण एकमेकांना भेटतात शुभेच्छा देतात आणि हा कार्यक्रम साजरा करतात. या स्नेहमेळाव्यासाठी डॉक्टर कीर्ती संकपाळ कोल्हे, अयुब सय्यद, दीपक धाडगे, मंदाराल चेट्टी, सागर सोरटे, निलेश सुडके, सागर कदम, अक्षय पाचाळणे, पंकज धार्मिक, देवेंद्र बेरड, प्रेम वाघचौरे, शीतल जगताप, विजय कवडे आदींनी नियोजन केलं. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.